समुद्र सपाटीकडून आपण जेव्हा घाटमाथ्यावर जातो तेव्हा याच सह्याद्रीच्या घाटवाटांचा वापर करतो। या घाटवाटांतून जाणं हा पावसाळ्यात सुखद अनुभव असतो। विविध धबधबे सुरू झालेले असतात, डोंगरांनी हिरवा शालू पांघरलेला असतो, त्यामुळे येणारा अनुभव हा स्वर्गानुभव असतो। आज आपण ज्या घाटांमध्ये आहोत, जे आजूबाजूला जंगल दिसते, ते आंबोलीचं जंगल होय। पावसाळ्यात पूर्ण दुःख असतं या जंगलांमध्ये, सूर्याची किरण सुद्धा जमिनीवर पोचत नाहीत, एवढं घनदाट जंगल। आंबोलीमध्ये पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येत असतात, प्राण्यांवर अभ्यास करणारे, वनस्पतींवर अभ्यास करणारे इथे भेट देत असतात। कोविडमुळे थोडंसं निर्बंध असल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे। याच भागात आंबोलीचा धबधबा, कावळेसात पॉइंट, हिरण्यकेशी यासारखी ठिकाणे आहेत। तर आज आपण कावळेसात धबधबा बघणार आहोत। सह्याद्रीचे बेला कडे आणि या कड्यांवरून फेसाळत वाहणारे शुभ्र धबधबे, आपण जिथे आहोत तो आहे कावळेसात पॉइंट। उभा ताशिव कडा, असा कडा की ज्यावरून पाणीही खाली उतरायला घाबरते। इथून पडणाऱ्या धबधब्यांचे पाणी वाऱ्याच्या वेगाने परत वरती येते। सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे धबधबाही कमी प्रमाणात वाहतोय। कोविडचे निर्बंध असल्यामुळे गर्दी कमी प्रमाणात होती। अशा वातावरणात निसर्ग पूर्ण डोळ्यात साठवता येतो।